तर इकडे नांदेडमधली महत्त्वाची घडामोड आहे. प्रतिबंधात्मक आदेश असतानाही रास्ता रोको केल्यानं नांदेडमध्ये 23 जणांवर गुन्हे दाखल झालेत. राष्ट्रीय महामार्ग आणि इतर मुख्य मार्गांवर कुठलंही आंदोलन रास्ता रोको करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मज्जाव केला होता. मात्र तरीही किनवट नांदेड महामार्ग अडवून धरण्यात आलेला होता. टायर जळत लाकडं अडवी टाकत या ठिकाणी रास्ता रोको केला होता आणि त्याच संदर्भात आता हे आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. 23 जणांवर गुन्हे दाखल झाले. लाल मातीतली कुस्ती म्हणजे